आकाशवाणी सादर करीत आहोत कार्यक्रम मतदाता जंक्शन. सुनतील लोक लोकांशी मत मतांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम, लोकशाहीची सिस्टम. मतदाता जुळत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन, बनतील नवे कनेक्शन. मतदाता जंक्शन, हॅशटॅग मतदाता जंक्शन. मतदाता जंक्शन, हॅशटॅग मतदाता जंक्शन. मतदार यादी सर्वसमावेशकता हीच मतदार यादीची उपयोग्यता. आपणा सर्वांना माझा नमस्कार. आज मतदाता जंक्शनमध्ये आपण काही विशेष गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत. मतदार यादीची सर्वसमावेशकता म्हणजेच इन्क्लुसिव्हिटी ऑफ इलेक्टोरल रोल, ज्यात समावेश होतो महिला, तृतीयपंथीय तसेच PGVT म्हणजेच विशेषतः असुरक्षित आदिवासी गट. या सर्वांच्या मतदानातील सहभागाचा प्रसार तसेच अशा मतदारांच्या संख्येमध्ये किती वृद्धी झाली आहे याबाबत सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. कुठल्याही निवडणुकांमध्ये मतदार यादीची भूमिका ही अत्यंत महत्वाची असते. मतदार यादीच्या सर्वसमावेशकतेचं वर्णन करायचं म्हटलं तर ज्याप्रमाणे सर्व नद्या शेवटी जाऊन सागराला मिळतात असं हे रूप आहे. म्हणूनच निवडणूक आयोगाचा नेहमीच हा प्रयत्न असतो की मतदार याद्या अचूक आणि अद्ययावत असाव्यात. पण हे काम काही सोपं नाही. समजा एखाद्या व्यक्तीचं नाव काढायचं सुद्धा असेल तरी सुद्धा ती एक पूर्ण प्रक्रिया असते. उदाहरणार्थ समजा एखाद्या कुटुंबातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीचं नाव यादीतून वगळण्यासाठी मृत्यूचा दाखला किंवा आप्तेष्टांच्या लेखी साक्षी पुराव्यानंतरच ते नाव कमी करता येतं. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीने आपल्या राहण्याचा पत्ता बदलला असेल तर त्या संदर्भात दुरुस्ती करण्यापूर्वी आयोगातर्फे एक नोटीस पाठवण्यात येते. दिलेल्या मुदतीअंती शेजारी राहणाऱ्या व्यक्तींशी खातरजमा करून त्यांच्याकडून स्वाक्षऱ्या घेऊन त्यानंतरच मतदार यादीमध्ये आवश्यक ते बदल केले जातात आणि हे अत्यंत जबाबदारीचं काम आहे. श्रोते हो, आज आपण हे कुठे आलो आहोत? अरे, ही तर एखाद्या विमानतळाची लॉबी वाटते आणि इथं तर दोन मित्र आज अचानक खूप दिवसांनी भेटत आहेत. चला तर पाहूया त्यांच्यामध्ये काय चर्चा घडते ती. अरे अरिंदम, व्हॉट्सअप यार, आफ्टर लॉंग टाइम. अरे श्लोक दादा, तू सुद्धा फ्लाइट मध्ये होतास पण घरी कोणालाच माहिती नाही आणि तू तर शिनाच्या लग्नाला येऊ शकणार नाहीस असं म्हणाला होतास ना. अरे बाबा, सरप्राईज नावाची पण काही गोष्ट असते की नाही. अँड यू टेल मी माय सोल्जर ब्रदर, तू अमेरिकेत कसा काय आलेलास? काही नाही, माझ्या एका NRI भावाच्या मित्राला भेटायला आलो होतो. अरे अरिंदम, मला तर आपला भारत खूप आवडतो. यु नो, माझ्या आजी आजोबांचं घर राजस्थान मध्येच आहे आणि आता तिथे इलेक्शन झाली आहेत. तिथल्या प्रिपरेशन बघून मलाही वोटिंग करण्याची खूप इच्छा होते. अरे मग त्यात अडचण कसली? इलेक्शन कमिशनची वेबसाईट आहे ना, www.aci.gov.in. त्यावरच्या वोटर सर्व्हिस पेजवर जा आणि ओव्हरसीज इलेक्टर्स ऑप्शनवर क्लिक कर. तिथे जाऊन तुला रजिस्ट्रेशनसाठी फॉर्म 6 हे भरावा लागेल. दॅट साऊंड्स रिअली इझी. दोघे भाऊ मिळून आजच रजिस्ट्रेशन करून टाकू. आता खऱ्या अर्थाने आपण शिनाचं लग्न एन्जॉय करूया. श्रोते हो, श्लोकने तर मतदार यादीत आपलं नाव केव्हाच नोंदवलंय आणि आता तो शिनाचं लग्न एन्जॉय करणार आहे. पण नववधू शिनाचं काय, ती कुठे आहे? चला ऐकूया. दीदी, मला हेअर कटिंग करायचंय. दीदी, मला पेडिक्युअर करायचं. जरा तुमची मान सरळ ठेवता का? बर, शीना लग्नाची तयारी पूर्ण झाली का? अगं हो रिटा, ऑलमोस्ट होत आली आहे. ड्रेसेस, सॅन्डल्स, ज्वेलरी सगळं घेऊन झालंय. वा, दॅट्स गुड. मग आता सांग, वोटर आयडी वरचा पत्ता बदलण्याची सुद्धा तयारी झालीच असेल ना? म्हणजे आता लग्न करून तू दुसऱ्या शहरात राहायला जाणार आणि त्या शहरात निवडणुका होणार आहेत, तर तेव्हा तू मतदान नाही का करणार? आणि त्यासाठी तुला तिथल्या मतदार यादीत नाव नोंदवावं लागेल. कशाला, तितकच मला माझ्या मम्मीला भेटायला एक रिझन मिळेल ना. अगं, मम्मीला भेटायला अनेक कारणं मिळतील की, बट यु नो, इलेक्शन कमिशनची वेबसाईट www.eci.gov.in वर स्वीप सेक्शन नावाचा एक ऑप्शन असतो ज्यावर पत्ता बदलण्याची सोय अगदी सोपी करून दिली आहे.
न्यूली वेड फिमेल म्हणजेच नवविवाहिता मतदार अगदी सहज त्यावर आपला पत्ता बदलून घेऊ शकतात. अरे वा, शीना तर आपला पत्ता नक्कीच बदलून घेईल. तुम्हाला सुद्धा मतदार यादीतील आपला पत्ता बदलून घ्यायचा असेल तर फॉर्म 8 नक्की भरा. अरे आता कोण बरं आलंय या पार्लर मध्ये? रीटा दीदी, पाहिलं का माझ्या इंस्टाग्राम रीलला किती लाईक्स आलेत आणि व्ह्यूज पण किती आलेत बघ. अरे वा मीनाक्षी, दाखव तरी मला तुझं रील. सखियों याद रखना अपने वोट की ताकत, पहले जाकर वोट करो. तर कळलं का माझ्या मित्र मैत्रिणींनो, आपल्या मताची ताकद विसरू नका आणि नक्की जाऊन मतदान करा. श्रोते हो, मीनाक्षीचं रील तर तुम्ही ऐकलंच असेल. 2014 निवडणुकांमध्ये फिमेल पार्टिसिपेशन म्हणजेच स्त्रियांचा सहभाग इतका होता की त्याने फक्त आपल्या देशालाच नाही तर संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केलं. मेरा नाम सुप्रीत कौर है, मैं एक मॉडल और एक्ट्रेस हूँ. अभी हाल में मिसेज यूनिवर्स जेनरस का खिताब लेते हुए मैंने यही कहा था कि भारतीय होने का गर्व मुझे इसलिए है कि मेरे देश का संविधान मुझे एक जिम्मेदारी की नागरिकता देता है. मैं इस माध्यम से आप सबको निवेदन करना चाहती हूँ कि बिना भेदभाव आप सबको मतदान का अधिकार है, चढ़कर मतदान सूची में एनरोलमेंट करवाएं, वोट कीजिए, जिम्मेदार बनिए. स्त्रियांचा सहभाग इतका लक्षणीय होता की ही बातमी अक्षरशः अनेक वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनल्सची हेडलाईन बनली. स्त्रियांच्या या साहसी आणि सकारात्मक पावलाने अनेक राजकीय पक्षांचं लक्ष वेधून घेतलं, ज्याचा परिणाम म्हणजे अनेक राजकीय पक्षांना आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्त्रियांसाठी विशेष मुद्दे आवर्जून घालावे लागले. मतदार यादीच्या सर्वसमावेशकतेबद्दल बोलायचं झालं तर निवडणूक आयोग केवळ महिलांच्या सहभागाबद्दलच संवेदनशील नाही तर विशेषतः असुरक्षित आदिवासी गट म्हणजेच पर्टिक्युलरली वर्नलेबल ट्रायबल ग्रुप PVTG, त्याचप्रमाणे दिव्यांगजन, तृतीयपंथीय आणि वयोवृद्ध नागरिकांच्या मतदार यादीतील समावेशाबद्दल सुद्धा कटिबद्ध आहे. ज्या मतदारांना वार्धक्यामुळे किंवा दिव्यांग अवस्थेमुळे मतदान करता येत नसेल ते सक्षम ॲपद्वारे रजिस्ट्रेशन करू शकतात. तसेच मतदानासाठी त्यांना दिल्या जाणाऱ्या विविध सुविधांचा लाभ सुद्धा ते या ॲपद्वारे घेऊ शकतात. सक्षम ॲप डाउनलोड करणं आणि वापरणं अतिशय सोपं आहे. हे ॲप iOS तसेच अँड्रॉइडवर सुद्धा उपलब्ध आहे. अभी मेरे साथ एक युवा मौजूद है जो पहली बार अपने मताधिकार का इस्तेमाल करने जा रहे हैं. मेरा नाम आकाश है, मैं एक दिव्यांग हूँ. मैं दिल्ली में रहता हूँ और पढ़ाई भी करता हूँ. तो आकाश, इस बार आप वोट देने वाले हैं, आपने एनरोलमेंट करवा लिया? हाँ, मेरा नाम मैंने दर्ज करा लिया हूँ. मैंने पिछले महीने किया था. मुझे पता चला ये हमारे लिए एक ऐप है, ये सक्षम ऐप है. मैंने इस ऐप को डाउनलोड किया और वोटर लिस्ट में और वो दर्ज किया. हम आसानी से वोट ID में वो नाम दर्ज करा सकता है और भी सुविधा ये ऐप से मिल जाता है. तो आकाश, आपको इस ऐप के बारे में पता कैसे चला? हाँ, मुझे मेरे दोस्त ने बोला था. हाँ जी, मुझे अच्छा लग रहा है और ये हम लोगों के लिए शामिल कर रहा है. आता आपण चीफ इलेक्शन कमिश्नर श्री राजीव कुमार हे आपल्याला काय सांगत आहेत ते ऐकूया. हमारे पास जो इलेक्टरल रूल है उसमें अधिक से अधिक PWDs अपना नामांकन करें और साथ ही साथ उनको वोटिंग की पूरी सुविधा मिले. इलेक्शन कमीशन अपना ये रिजॉल्व दोहराता है कि PWD वोटर्स 100% हमारे रूल में शामिल हों, उनके मतदान की प्रक्रिया चाहे वो घर से करना चाहें चाहे वो बूथ पर आना चाहें वो पूरी तरीके से समावेशी हो और सुगम हो, इंक्लूसिव हो और एक्सेसिबल हो. हम इसमें जितना भी इनोवेशन करना है और जो भी टेक्नोलॉजी का यूज़ करना है उसके माध्यम से इसको पूरी तरीके से इंक्लूसिव और एक्सेसिबल बना रहे हैं और आगे भी 100% बनाएंगे. केरळ राज्यात 2022 साली झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये तृतीयपंथीयांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगानं तृतीयपंथीयांना राज्यस्तरावर स्टार प्रचारक म्हणून नेमलं होतं आणि लोकांमध्ये
मतदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सुद्धा त्यांना प्रेरित केलं होतं. त्यांनी त्यांच्याशी निगडीत इतर तृतीयपंथीय समुदायांना सुद्धा मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केलं. मेरा नाम दीपिका है और मैं एक संस्थान में नेशनल प्रोग्राम ऑफिसर एडवोकेसी एंड ट्रेनिंग के पद पे कार्य करती हूँ और ट्रांसजेंडर समाज के उत्थान के लिए मैं पिछले 14 वर्ष से कार्यरत हूँ और दिल्ली में काफ़ी साल से रह रही हूँ. मेरा बर्थ भी यहीं हुआ है. आप वोट करते हैं? यस ऑफ कोर्स मैं वोट करती हूँ. तो आप इलेक्शन कमीशन से क्या कहना चाहेंगे? ट्रांसजेंडर सर्टिफिकेट अप्लाई करने से लेकर मिलने तक का जो 30 डे का टाइमलाइन जो ऑन पेपर लिखा गया है ट्रांसजेंडर पर्सन प्रोटेक्शन एंड राइट्स एक्ट एंड रूल के अंतर्गत, तो उसके हिसाब से ही वो मिल जाए पहले तो 30 दिन में, ताकि हमारा काम स्मूथ हो जाए. और जब जाऊँ वोटर आई डी कार्ड चेंज करने तो वो भी फिर 10-15 दिन 20 दिन में वो भी बदल जाए. निवडणूक आयोग दुर्गम क्षेत्रात राहणाऱ्या मतदारांसाठी सातत्याने विविध प्रयत्न करत आला आहे, जेणेकरून एकही मतदार मागे राहता कामा नये. मेरा नाम स्वस्तिका राय है और मैं दार्जिलिंग कालिम्पोंग से हूँ और मेरा गांव का नाम बरबट पापरिंटर है और मेरा उम्र अभी 27 साल है. तो आप वोट करती हैं? हाँ जी करती हूँ वोट. आपके परिवार में कितने लोग हैं जो और वोट देते हैं? हमारे 6 लोग है, सारा करते हैं वोट. तो आपको किसी तरीके की समस्या का सामना तो नहीं आता? नहीं नहीं ऐसे समस्या नहीं होता है क्योंकि गांव के पास में ही है ना, इसीलिए. अच्छा, यानी कि पोलिंग बूथ है वो गांव के पास ही है, उसकी दूरी नहीं है? हाँ जी स्कूल है, गांव के नज़दीक ही होता है हमारा वोट. तो आपके गांव में लेडीज ज़्यादा वोटिंग में बढ़ चढ़ कर हिस्सा लेती है या आदमी लेते हैं? बराबर तो नहीं करते, बट बहुत इम्पोर्टेंट चीज़ है ना, इसीलिए रुचि रखते हैं सारे लोग. और लड़का लड़की लोग ये सारा अभी क्योंकि पढ़ा लिखा लोग हो गए ना सारे, तो उन लोगों को सारा मालूम होता है क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए. आता वेळ आहे मागच्या भागातील प्रश्नाचं योग्य उत्तर सांगण्याची आणि विजेत्याचं नाव सांगण्याची. तर प्रश्न होता, पुढील पैकी कोणता फॉर्म हा वोटर रजिस्ट्रेशन म्हणजे मतदार नोंदणी करण्याशी संबंधित नाही? पर्याय आहेत फॉर्म 6, फॉर्म 6A आणि फॉर्म 6B, आणि याचं योग्य उत्तर आहे फॉर्म 6B. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देऊन विजेते झाले आहेत फरीदाबाद हरियाणा येथील संजय कुमार मीना. विजेत्याचं खूप खूप अभिनंदन. आणि आता आजच्या भागातील प्रश्न आहे, PWD च्या सुविधांसाठी कोणतं ऍप उपलब्ध आहे? प्रश्न पुन्हा एकदा ऐका, PWD च्या सुविधांसाठी कोणतं ऍप उपलब्ध आहे? आपण आपलं उत्तर आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. त्यासाठी आमचा क्रमांक आहे 9999031950, 9999031950. विजेत्यांना निर्वाचन आयोगातर्फे विशेष पुरस्कार देण्यात येईल. आणि आता वेळ झाली आहे मनोरंजक माहितीची. तुम्हाला माहिती आहे का, अंदमान निकोबार येथे राहणारी अश्मयुगाची नातं सांगणारी शेवटची ज्ञात जमात शोम्पेन जमात, तसंच झारखंड येथे राहणारी बिहोर जमात यांनी 2014 निवडणुकांमध्ये प्रथमच मतदान केलं आहे की नाही रंजक माहिती? नमस्कार, मैं हूँ सुदेश भोसले. आज मैं कोई गीत लेके नहीं आया हूँ आपके लिए, बल्कि ये कहने के लिए आया हूँ कि आप अपना एनरोलमेंट वोटर्स लिस्ट में ज़रूर करवाइए. 18 साल के हमारे युवा, हमारी बहनें, हमारे दिव्यांग भाई और बहनें, हमारे आदिवासी भाई और बहनें, और इस समाज के किसी भी हिस्से किसी भी वर्ग के लोग अपना एनरोलमेंट वोटर्स लिस्ट में जरूर करवाएं. आता आम्ही आपली रजा घेतो आणि वचन देतो की पुढच्या वेळी अशीच मनोरंजक माहिती घेऊन तुमच्या समोर सादर होऊ. तोपर्यंत मतदाता जंक्शनच्या संपूर्ण टीम तर्फे आपणा सर्वांना नमस्कार. लोकांशी मातांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम. मतदाता जुळत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन. मतदाता जंक्शन. आपण ऐकत होतात कार्यक्रम मतदाता जंक्शन. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी याच वेळी.